मोठा मजबूत आणि देश पातळीवर सर्व बाजू आहे ते सांगण्यासाठी की नव्याण्णव मध्ये पक्ष आपला स्थापन झाल्यानंतर आपण पहिली निवडणूक या षणमुखानंद हॉल पासून आपण सुरुवात केली भुजबळ साहेबांनी अनेक मान्यवरांनी उल्लेख केला म्हणून परत परत ती विषय काढू नये पण या त्या नव्याण्णवच्या निवडणुकीनंतर आपल्याला अठ्ठावन आमदार आपण पवार साहेबांना इतकी चांगली ऑफर इतकी आणि वाजपेयीसारखा माणूस म्हणजे आजच्या काळ आणि तेव्हाच्या काळ वाजपेयी म्हणजे देवपुरुषसारखं सगळं म म्हणजे सगळे लोक त्यांना मानायचे पवार साहेबांनी खूप विचार ऐकून घेतला विचार केला गाडीत बसल्यानंतर मी होतो सोबत नंतर मला सांगितलं हे त्यांची ऑफर जरी चांगली असेल पण आपल्याला बी जे पी बरोबर जायचं नाही आहे जरी आपला काँग्रेसची भांडण झालंही असेल पण आपण काँग्रेसबरोबरच जाऊन आपण महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये राहू पण दिल्लीच्या सरकारच्या बाहेर राहू हे अशा एक सैद्धांतिक निर्णय पवार साहेबांनी त्यावेळीस केला घेतला होता म्हणून मी तुम्हाला फक्त हे जुनी काही गोष्ट होती त्याची आठवणी करून देत आहो फक्त एवढंच म्हणेल की पंचवीसवा वर्षामध्ये आपला पदार्पण झालेला आहे जर खरोखर जे अनेक वेळा जे पवार साहेबांना जे संधीपासून दूर राहावं लागलं त्या संधी आपल्याला परत एखादा वेळा मिळवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये या महाराष्ट्र आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कमळ कसून जसं दादानी आता इथे आवाहन केलं काम केलं पाहिजे आणि पवार साहेबांना त्या खुर्शीवर बसवण्याचा एक स्वप्न आपला जे आहे महाराष्ट्राचा आणि राष्ट्रवादीचा ते पूर्ण केलं पाहिजे एवढाच बोलतो थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी